हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारत असतानाच लग्न सराईमुळे मागणी वाढत असल्याने आठवडाभरापासून सोन्याच्या भावात तेजी येत आहे। अक्षय तृतीयेनंतर सुरू झालेल्या भाववाढीमुळे आठवडाभरात सोने 800 रुपये प्रतितोळ्याने वाढून 32,900 रुपयांवर पोहोचले आहे। मार्च महिन्यानंतर 2 महिन्यांनी सोने पुन्हा एकदा 33,000 उंबरठ्यावर आहे। दुसरीकडे चांदी मात्र आठवड्यापासून 39,000 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषतः अमेरिकेतील सोने चांदीच्या भावातील चढ उतारचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो। त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने भारतातही सोन्याचे भाव वाढत आहे। यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे आठवड्याभरात भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारला आहे। गेल्या आठवड्यात 69.62 रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव 70.35 रुपयांवर पोहोचले आहेत। त्यामुळे सोन्याचे भाव आठवड्याभरापासून दररोज वाढत आहे। लग्न सराईमुळे वाढलेली मागणी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीच्या दिवशी सोने 100 रुपयांनी कमी होऊन 32,100 रुपयांवर आले होते, मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत आहे। फेब्रुवारी महिन्यात 34,000 पोहोचलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते 32,100 रुपयांवर येऊन भाव कमी झाल्याचा ग्राहक फायदा घेत असताना ही मागणी वाढत गेली। लग्न सराईमुळे या मागणीत मोठी भर पडत असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्ण पेढ्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत। या वाढत्या मागणीमुळे आठवड्याभरात सोन्याचे भाव दररोज 100 रुपयांनी वाढत गेले। 7 मे रोजी सोन्याचे दर 32,100 रुपये प्रतितोळा असलेले 8 रोजी 32,200 रुपये प्रतितोळा होऊन 9 रोजी 32,300 रुपये प्रतितोळा अशी वाढ होऊन 32,900 रुपयांवर पोहोचले आहे। जळगावहून नीता, इंडिया अपटक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।